नागपूर म्हणजे राज्याची उपराजधानी, गृह खातं सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बालेकिला. ऑरेंज सिटी अशी ओळख असलेलं हे शहर आता ओळखलं जातं ते क्राईम सिटी म्हणून. देवेंद्र फडणवीसांनाही आपल्या शहराची अशी ओळख नक्कीच आवडणार नाही. या शहरातली गुन्हेगारी निपटून काढण्यासाठी त्यांचं गृह खातं काय करतंय हाच खरा सवाल आहे. ऐतिहासिक नागपूर राज्याची उपराजधानी, एकेकाळी शांत शहर म्हणून ओळखल्या गेलेल्या नागपूरची काय आहे आजची ओळख? अपहरण, हत्या, खंडणी, लूटमार, महिलांची छेडछाड, का वाढतायत नागपूरमधले गुन्हे? नागपूरकरांच्या सुरक्षेचा कोण आहे वाली? हिवाळी अधिवेशनासाठीचा मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ धरमपेठ परिसरात दिवसाढवळ्या अर्धा कोटीचा मुद्देमाल चोरटे लंपास करतात. अजनीतील यादवीला 50 दिवस लोटले तरीही मुन्ना यादवला मात्र नागपूर पोलिसांना शोधता आलेलं नाहीये. महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा अध्यक्ष मुन्ना यादव आणि मंगल यादव यांच्या गटात 21 ऑक्टोबरला झालेल्या हाणामारी प्रकरणात मुन्ना यादव मुख्य आरोपी आहे. मात्र नागपूर पोलीस राजकीय दबावापोटी मुन्नाला अटक करत नसल्याचा आरोप होतोय. कदाचित मुन्ना यादव सत्तेच्या पारदर्शक आवरणात वेढला गेलेला असल्यानं नागपूर पोलिसांना तो दिसत नसावा. आम्हाला द्या, मुंबईला आम्ही पकडून देतो. तुम्ही आम्हाला रेक्विजिशन द्या, आम्ही पकडतो. काय त्याच्यात फरक पडतो? यादवाचा तपास जर पोलिसांना लागत नसेल तर माझी विनंती आहे पोलिसांना की कमीत कमी माननीय मुख्यमंत्र्यांचे मोबाईल जर आपण पाहिले तर नेमके यादव कुठल्या लोकेशन माननीय मुख्यमंत्र्याला बोलले हे सुद्धा कळेल. खून, मारामाऱ्या, बलात्कार, महिलावरील अत्याचारात प्रचंड वाढ झाली. काय झालं याच्यात? त्याला प्रोटेक्शनच मिळत आहे ना, राजश्रय मिळतोय. आताही एक महामंडळाचा राज्यमंत्री दर्जा असलेला मुन्ना यादव नावाचा माणूस फरार आहे, त्याच्यावर 307 गुन्हा दाखल झाल्याने आरोपी मिळत नाही. म्हणजे तो काय मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यास्थानी निवासस्थानी आरोपी दडून बसला काय? पोलिसांचा धाक हा गुन्हेगारावर राहिला नाही आणि पोलिसावर शासनाचा धाक राहिला नाही हे यातून सिद्ध झालेलं आहे. यंदा नागपूर शहरानं 84 हत्या पाहिल्यात. अपहरण, खंडणी, लूटपाट, छेडछाड हे जणू परवलीचे शब्द बनलेत. एकेकाळी टुमदार शहर अशी ओळख असलेलं नागपूर आज त्रस्त आणि भयभीत आहे. कायदा सुव्यवस्था आहे तरी कुठे असा सवाल मुख्यमंत्र्यांच्या शहरात विचारला जातोय. जितेंद्र शिंगाडे आणि अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर. राज्यातल्या महिला अत्याचारांबाबतच्या घटनांमध्ये वाढ होते त्यामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. याचबाबत नागपूरमधल्या महिलांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी. राज्यात सध्या कायदा सुव्यवस्थेचा एक मोठा प्रश्न उपस्थित झाल्याचं सध्या दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या अनेक घटनांमध्ये या गुन्हेगारी प्रकरणांमुळे स्त्रियांच्या आणि खास करून महिलांच्या ज्या युवती आहेत त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याचं दिसून येत आहे. नागपुरात सध्या काय स्थिती आहे आणि नागपूरच्या युवतींना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आता आपल्यासोबत नागपूरच्या काही तरुणी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय वाटतं एकंदरीत आता नागपूर सुरक्षित वाटतंय किंवा दिवसेंदिवस अशा प्रकारच्या काही अनेक घटना उघडकीस येत आहे, नेमकं काय वाटतं सुरक्षेविषयी? नागपूर म्हटलं की आपण बघतो की इथे मुख्यमंत्रीचं शहर पण आहे आणि मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री पण असल्यावर पण नागपुरात इतकं क्राईम वाढलं आहे की मुली आजकाल सुरक्षित वाटत नाही. कारण आम्ही जर घराबाहेर निघतो तर कधी काय होईल हे सांगता नाही आहे. कारण की आजकाल दिवसेंदिवस नागपूर नव्हे तर महाराष्ट्रात पण अशा घटना वाढलेल्या आहेत की मुलींवर अत्याचार, रेप आणि किडनॅपिंग अशा भरपूर घटना वाढल्यामुळे आम्हाला सुद्धा वाटत नाही की मुली सुरक्षित आहे म्हणून. काय वाटतं तुम्हाला, यांना तर सुरक्षित वाटत नाहीये, तुम्हाला काय वाटतंय नागपूरकर म्हणून? नॅशनल क्राईम ब्युरोचा अहवाल जर आपण बघितला तर गेल्या 8 महिन्यापासूनचं जे महाराष्ट्रात होणारं मुलींचं असुरक्षित बाबतीचा प्रश्न हा सगळ्यात मोठा आहे. आणि पुणे आणि मुंबई नंतर जो कोणी जर महिला जिथे सुरक्षित नसतील तर तो नागपूर आहे. जेणेकरून मुख्यमंत्री आज नागपुरातले आहेत आणि केंद्रीय मंत्रीही नागपुरातले असून सुद्धा महिलांना आज फक्त एक ॲप काढून चालणार नाही की त्यांनी आज म्हणजे प्रतिसाद असे वेगवेगळे ॲप काढले आहेत पण त्या ॲपचा कुठपर्यंत उपयोग होत आहे का? त्यांना वेळोवेळी त्या मुलींना ज्यांच्यावर अत्याचार होतोय त्या खरंच तो ॲप त्या वेळेला आपल्याला कामी येतो का, हाही एक प्रश्न आहे. नागपूर लडकियों के लिए बिलकुल सुरक्षित नाही आहे क्योंकि
यहाँ पर बड़ी लेडीज छोटे छोटे बच्चियों के साथ जो घर में रहते हैं, इवन उनके उनके पेरेंट्स पे उनको भरोसा नहीं है। बीच में एक हुआ था कि उनके खुद के फूफा ने उसके साथ दुष्कर्म किया, वो प्रेग्नेंट हो गई, उसको बच्चा हुआ और वो उसकी उम्र सिर्फ 13 साल थी। जब घर में ही लड़की सेफ नहीं है तो बाहर उसका क्या हाल होगा, तो आप समझ सकते हो नागपुर लड़कियों के लिए सेफ नहीं है। तो मॉर्निंग वॉक लेडीज चेन खिंचतात आणि खूप चोराचे कोणत्याही वेळी केव्हा पण काही खिचू शकतात, त्याचे काही त्यांचे भरोसा नाही आहे। सुरक्षित वाटतं? नाही, मला नाही वाटत सध्या तर नाहीच वाटत। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश हस्तक सह जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया।